कसारा घाट महाराष्ट्राच्या पश्चिम घाटातील एक प्रसिद्ध आणि सुंदर ठिकाण, जिथे डोंगराची उंच कडे घनदाट जंगल आणि त्या जंगलाच्या वळणावर धडकी भरवणारी शांतता। हे घाट अनेक प्रवाशांसाठी, पर्यटकांसाठी आकर्षणाचं ठिकाण आहे, पण त्याचवेळी या घाटात लपलेलं भय काहींनाच माहिती आहे। विशेषतः रात्रीच्या वेळी या घाटातून प्रवास करणाऱ्या काही बस चालकांसाठी हा अनुभव एक वेगळाच असतो। आजची ही कथा अशाच एका बस चालकाची आहे, ज्याने कसारा घाटात जे पाहिलं ते त्याच्या आयुष्यभराचा सर्वात भयावह अनुभव ठरला। विठ्ठल मुंबई पुणे प्रवास करणारा एक अनुभवी बस चालक होता। तो एक शांत स्वभावाचा माणूस, नेहमी आपल्या कामात दक्ष असणारा आणि कुठल्याही प्रकारच्या गोष्टीमध्ये न गुंतणारा। त्याच्या हाताखालील एसटी बस त्याच्यासाठी फक्त नोकरीचं साधन नव्हतं, तर त्याचं जीवन होतं। तो नेहमी प्रवाशांची काळजी घेत असे। प्रत्येक प्रवासात तो प्रवाशांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घेत असे। आजचा त्याचा प्रवासही रोजच्या सारखाच असावा असं त्याला वाटत होतं, पण आज काहीतरी वेगळं होतं। कसारा घाटातील त्या रात्री काहीतरी अस्वस्थ वाटत होतं। विठ्ठलने नेहमीप्रमाणे आपली बस सुरू केली आणि मुंबईहून नाशिकच्या दिशेने निघाला। तो घाटाच्या चढ उतारांना चांगलाच ओळखत होता, म्हणूनच त्याच्या मनात प्रवासाबद्दल काहीच शंका नव्हती। त्याचं मन पूर्णपणे प्रवासात गुंतलेलं होतं आणि कुठेही लक्ष न देता तो गाडी चालवत होता। बसमध्ये काही प्रवासी झोपलेले होते, तर काही जण आपल्या मोबाईलवर बोलत होते किंवा खिडकीबाहेरच्या दृश्यामध्ये रमले होते। घाटातील रात्रीचं वातावरण खूप गूढ आणि थोडं धडके भरवणारं होतं। आकाश पूर्ण काळं पडलं होतं आणि फक्त बसच्या हेडलाईटच्या प्रकाशातच रस्ता स्पष्ट दिसत होता। विठ्ठल घाटातील वळणं सहजपणे पार करत असताना त्याच्या मनात विचार आला की आज हा प्रवास इतका कठीण का वाटतोय, जसा तो पहिल्यांदा या घाटातून गाडी चालवत आहे। रात्र जसजशी पुढे जात होती, विठ्ठलनं लक्षात घेतलं की घाटातलं वातावरण आणखी गळक आणि धुंद होत चाललं होतं। अंधाराने सगळं काही व्यापून टाकलं होतं। हळूहळू विठ्ठलला जाणवलं की त्याच्या बसच्या मागच्या बाजूने काहीतरी विचित्र चाललं आहे। तेव्हा अचानक एका ठिकाणी एका वळणावर एक प्रवासी बसला थांबवण्यासाठी हात दाखवत उभा होता। तो एक साधारण पांढऱ्या रंगाचे कपडे घातलेला एक वृद्ध माणूस होता। त्याचा चेहरा अस्पष्ट होता आणि तो एकटाच त्या ठिकाणी उभा होता। विठ्ठलने बस थांबवली आणि तो वृद्ध बसमध्ये चढला। त्याचं अनोळखी असणं विठ्ठलच्या मनात शंका निर्माण करत होतं, कारण रात्री त्या घाटात कोणी प्रवासी असणंही शक्य नव्हतं। तो आपल्या विचारातून बाहेर येत त्या वृद्ध व्यक्तीला म्हणाला, काका तुम्हाला कुठे जायचे आहे? त्या वृद्धाने त्याच्याकडे शांतपणे पाहिलं आणि एक शब्दही न बोलता बसच्या मागच्या सीटवर जाऊन बसला। अरे अजिबच आहे म्हातारा, मी विचारलं तर साधं उत्तरसुद्धा देत नाही आहे, तो स्वतःशीच म्हणाला। त्यानंतर विठ्ठलने काही न बोलता बस पुन्हा सुरू केली, पण त्याच्या मनात काहीतरी अस्वस्थ होत होतं। जीव कसल्या तरी विचाराने घाबरत होता। त्याने एक वेळ त्याच्या मागच्या काचेतून पाहिलं तर एक विचित्र गोष्ट त्याच्या लक्षात आली। तो वृद्ध माणूस हलतसुद्धा नव्हता, त्याचं डोकं खिडकीकडे वळलेलं होतं आणि तो बाहेरच्या अंधाराकडे पाहत होता। आणि अचानक त्याने त्याची मान फिरवून विठ्ठलकडे पाहिलं आणि तो विचित्रपणे हसला। या अचानक पाहिण्याने आणि त्याच्या विचित्र हसण्याने विठ्ठल चांगलाच दचकला आणि पटकन विठ्ठलने आपले लक्ष समोर केले। बाप रे, याला कसे माहीत पडले की मी याच्याकडे पाहत आहे म्हणून? विठ्ठल गाडीचे स्टेअरिंग फिरवत पुन्हा स्वतःशीच म्हणाला। प्रवास पुढे चालू असताना विठ्ठलच्या लक्षात आलं की त्या वृद्धाच्या येण्याने बसमधील वातावरण अजूनच गूढ झालं आहे। घाटातील प्रत्येक वळण आता अधिकच धोकादायक वाटत होतं, जणू काही त्या जागेत काहीतरी भयावह दडलेलं होतं। जसे ते घाटाच्या आणखी आतमध्ये गेले तसे प्रवाशांमध्ये थोडीशी हालचाल झाली। काही प्रवासी अर्धवट झोपेतून जागे झाले आणि गोंधळलेल्या नजरेने आजूबाजूला पाहू लागले। बाहेरचं दृश्य आणखी धोकेदार झालं होतं। विठ्ठलला अजूनही त्याच्या मागच्या सीटवर बसलेल्या
त्या वृद्ध माणसाची भीती वाटत होती, पण आता त्याला जाणवायला लागलं की त्या माणसाशिवाय बसमध्ये आणखी काहीतरी विचित्र असं वावरत आहे. विठ्ठलच्या मानेवरचे केस आपोआप ताट झाले. त्याला असं वाटलं की त्याच्या अगदी जवळ कोणीतरी आहे आणि त्याला स्पर्श करू पाहत आहे. त्याच्या हृदयाची धडधड वाढली होती. त्या वृद्धाच्या येण्यापूर्वी जेवढा नॉर्मल प्रवास चालला होता तो आता काहीसा विचित्र आणि भीतीदायक होऊ लागला होता. विठ्ठलला समजत नव्हतं की नक्की काय चाललं आहे, पण गाडी चालवण्यापलीकडे त्याच्याकडे कुठलाही पर्याय नव्हता. घाटातल्या एका वळणावर आला असताना त्याने अचानक बसच्या बाजूला एक मोठी सावली पाहिली. ती एक व्यक्तीसारखी वाटत होती, पण इतकी मोठी की त्याने कधीच अशी सावली पाहिली नव्हती. विठ्ठलने जोरात ब्रेक मारले आणि बस थांबवली. त्या सावलीकडे बघताच त्याला जाणवलं की ती काही साध्या व्यक्तीची सावली नव्हती. ती सावली त्याच व्यक्तीची होती, त्या वृद्ध माणसाची जो गाडीमध्ये बसला होता. विठ्ठलने परत त्या वृद्ध व्यक्तीकडे पाहिलं. तो म्हातारा तिथेच बसला होता. हा इथे आहे तर मग ते बाहेरची सावली कोणाची आहे? परत विठ्ठलच्या मनात भीती निर्माण झाली. प्रवाशांमध्ये थोडीशी गडबड झाली. काहीजण उठले आणि विठ्ठलकडे पाहू लागले. काय झालं ड्रायव्हर साहेब, गाडी का थांबवली? एका प्रवाशाने विचारलं. विठ्ठल काहीच उत्तर देऊ शकला नाही. तो फक्त त्या विचित्र आकृतीकडे पाहत राहिला, जी काही क्षणातच अदृश्य झाली. वातावरणातून बसमध्ये एक थंडगार हवेचा झोत आला आणि विठ्ठलला वाटलं की त्याच्या शरीरातील रक्त गोठते की काय, इतका तो वारा थंड वाटत होता. काही नाही, करतो गाडी चालू, विठ्ठलने घाबरत उत्तर दिलं आणि पुन्हा बस सुरू केली. जसे ते पुढे निघाले तसतसे बसमधील वातावरण अधिकच विकृत होत चाललं होतं. आता प्रवाशांमध्ये अजूनच अस्वस्थता वाढली होती. विठ्ठलने मागे पाहिलं तर वृद्ध माणूस अजूनही बसच्या मागच्या सीटवरच बसलेला होता, परंतु त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू होतं. विठ्ठलच्या मनात शंका आणखी वाढली की हा नक्की माणूसच आहे ना. बहुतेक प्रवाशांना सुद्धा कळलं होतं की बसमध्ये काहीतरी विचित्र आहे. एका बाजूला असलेल्या मुलाने त्याच्या आईला विचारलं, आई तो माणूस कोण आहे? त्यावर त्याची आई म्हणाली, कुठला माणूस? आईने आश्चर्याने विचारलं, अरे तो मागे बसलेला माणूस, त्याचे डोळे लाल आहेत. मुलाने थरथरत उत्तर दिलं. त्या मुलाच्या बोलण्यावर सगळे प्रवासी जागे झाले. सगळ्यांनी मागे पाहिलं पण त्यांना काहीच दिसलं नाही. तो वृद्ध माणूस तिथून अदृश्य झाला होता. विठ्ठलने सुद्धा मागे पाहिले तेव्हा त्या मागच्या सीटवर कोणीच नव्हते. विठ्ठलला आता पूर्णपणे खात्री झाली होती की काहीतरी भयानक घडतंय. आता बसमधील सगळेच लोक घाबरली होती. ड्रायव्हर, आता कुठेही गाडी थांबू नका, एक प्रवाशी विठ्ठलला म्हणाला. खरे तर विठ्ठल इतका घाबरला होता की गाडी चालवताना त्याचे हात चांगलेच थरथरत होते. तेवढ्यात अचानक गाडीतील सगळी लाईट बंद झाली आणि त्यामुळे एसटी बसमधील लोक आरडाओरडा करत होते. या अचानक झालेल्या प्रकाराने विठ्ठल पुरता घाबरला होता. त्याने गाडीमधील लाईटाचे बटन पाहिले आणि तो भीतीने पुन्हा घाबरला, कारण लाईटाची सगळी बटणं चालू होती. तेवढ्यात एक प्रवाशी त्याच्या बाजूने आला आणि तो म्हणाला, अहो ड्रायव्हर, लाईट का बंद केलीत? आधीच आम्ही इतके घाबरलो आहोत, त्यात तुम्ही आमची मस्करी करत आहात, तो प्रवाशी रागात विठ्ठलला म्हणाला. अहो नाही भाऊ, मी कशाला बरे लाईट बंद करणार? खरे तर मला समजत नाही आहे की मागची लाईट कशी बंद झालीत. खोटं वाटत असेल तर हे बघा, लाईटाची बटणं चालूच आहेत. त्या प्रवाशाने ते पाहिले तर तोही भीतीने घाबरून उठला आणि तो मागे जाऊन बसला. आता पूर्ण बसमध्ये लाईट बंद झाली होती. गाडीचे मेन हेडलाईटसुद्धा चालू बंद होत होते. असं वाटत होतं की ते लाईटसुद्धा काहीच वेळात बंद होतील. त्यात घाटात गर्द अंधार. विठ्ठलला समोरचा रस्तासुद्धा बरोबर दिसत नव्हता. विठ्ठलने गाडी स्लो केली आणि हळूहळू तो गाडी चालवू लागला. तेवढ्यात त्याला एक आवाज आला, थांबव गाडी. आणि या आवाजाने विठ्ठल इतका दचकला की त्याची दातखिळीच बसली, कारण तो आवाजच इतका भयानक वाटत होता.
तो आवाज एका स्त्रीचा होता आणि तो आवाज त्याच्या ड्रायव्हर कॅबिनमधील बाजूच्या सीटवरून आला होता. त्या सीटवर अंधारात त्याला कोणीतरी बसलेले दिसले. आवाजावरून ती स्त्रीच वाटत होती. विठ्ठलला अंधारात अंधुक अंधुक असं काहीतरी दिसत होतं. एक काळी साडी घातलेली बाई त्याच्याकडे बघून त्याला गाडी थांबवण्याचा इशारा करत होती. आता नेमकी ही बाई कुठून आली हे त्याला कळत नव्हतं. कोण आहात तुम्ही आणि माझ्या गाडीमध्ये कशा काय आल्या? त्या बाईने त्याला काहीच उत्तर दिले नाही आणि झटकन पूर्ण बसमधील लाईट चालू झाली. आता बसमधले सगळे दृश्य विठ्ठलला स्पष्ट दिसत होते. त्याच्यासमोर ती बाई तर बसली होती पण तिला मुंडकेच नव्हते. तरीसुद्धा तिच्या शरीराची हालचाल होत होती आणि तो भीतीने घांगरून गेला होता. तोंडातून शब्दच फुटत नव्हते. त्याने भीतीने झटकन त्याच्या बाजूचा दरवाजा उघडला आणि जवळजवळ त्याने खाली उडी घेतली. पण गाडी अशा ठिकाणी उभी होती जिथून काहीच दूरवर खोल अशी दरी होती. त्याने उडी घेताच तो एका दगडाला धडकला आणि जागीच बेशुद्ध झाला. किती वेळ झाला असेल माहीत नाही, तो बेशुद्धच पडून होता. पण कसल्या तरी आवाजाने विठ्ठलला जाग येत होती. गाडीतील हॉर्न कोणीतरी जोरजोरात वाजवत होतं आणि त्यामुळेच विठ्ठलला जाग आली होती. आधी तर त्याला काहीच दिसत नव्हतं, कारण त्याच्या डोक्याला लागल्यामुळे त्याला काही वेळ तर स्पष्ट दिसलंच नाही. तो कसा तरी उठला आणि तो भीतीने पुन्हा गांगरला, कारण काहीच दूर खोल दरी होती. जर झोपेत त्याने थोडी जरी हालचाल केली असती तर तो खालीच कोसळला असता. तो झटकन त्या जागेवरून उठला आणि बसकडे जाऊ लागला. बस अंधारातच उभी होती. गाडीतील लाईट तर चालू होते पण गाडीमध्ये एकही प्रवाशी त्याला दिसत नव्हता. तो घाबरत घाबरत बसकडे आला. मगाशी दिसलेली ती बाई आता त्या सीटवर नव्हती. गाडीचा दरवाजा उघडाच होता. तो चालत गाडीत वर चढला पण गाडी पूर्णतः रिकामी होती. आता उजेडात येताच त्याला त्याच्या अंगाला झालेल्या जखमा दिसल्या. हातपाय सोलले होते आणि आता पूर्ण अंग त्या जखमांनी ठणकत होतं. त्याला वाटले की प्रवाशी भीतीने गाडी सोडून गेली असतील, कारण गाडीचा दरवाजा उघडा होता. पण जर गाडीमध्ये कोणीच नव्हतं तर मग गाडीचं हॉर्न कोण वाजवत होतं? तो भीतीने स्वतःशीच म्हणाला आणि तो चालत त्याच्या ड्रायव्हर कॅबिनकडे आला. तेव्हा ड्रायव्हर सीटवर तीच बिना मुंडक्याची बाई बसली होती. बापरे, आता ही पुन्हा अचानक कुठून आली? तो पुन्हा घाबरत भीतीने गाडीच्या बाहेर पडण्यासाठी गेला. पण तोपर्यंत गाडी चालू झाली आणि जोरात पुढच्या दिशेने निघाली. या अचानक झालेल्या प्रकाराने विठ्ठल गाडीतच कोसळला. गाडी वेगात पुढच्या दिशेने जात होती. तो स्वतःला सावरत उठला आणि समोर त्याने जे बघितलं त्याने तो पुन्हा घाबरून उठला, कारण गाडी आता समोरच्या झाडाला धडकणार होती. पण त्याआधीच विठ्ठलने त्या उघड्या दरवाजाकडे धाव घेतली आणि तो गाडीच्या बाहेर पडला. गाडी इतकी वेगात होती की तो जवळपास 2-3 फूट दूर जाऊन पडला. तो पुन्हा बेशुद्ध व्हायच्या आधी त्याला दिसलं की गाडी झाडाला धडकली होती आणि तिने पेट घेतला होता आणि त्या आगीतून एक काळसर आकृती जंगलात शिरत होती. आणि पुन्हा ते दृश्य विठ्ठलच्या डोळ्यासमोर अंधुक होत गेलं आणि विठ्ठल बेशुद्ध झाला. अगदी सकाळचे दृश्य होते. एक दुचाकीस्वार कसरा घाटातून त्याची गाडी घेऊन जात होता तेव्हा त्याला एका वळणावर एक एसटी बस जळून खाक झालेली दिसली आणि रोडच्याच बाजूला कोणीतरी पडून असलेलं दिसलं. तो पटकन आपली गाडी घेऊन तिथे आला आणि त्याने त्या माणसाला उठवण्याचा प्रयत्न केला. पण तो व्यक्ती फारच जखमी झाला होता. त्या दुचाकीस्वाराने पटकन ॲम्ब्युलन्सला फोन केला आणि काहीच वेळात ॲम्ब्युलन्स तिथे आली. विठ्ठल जेव्हा काही दिवसांनी बोलण्यायोग्य झाला तेव्हा त्याने विचारले की बसमधील ते बाकीचे प्रवाशी कुठे गेलेत. तर त्याला समजले की त्या बसमधील एकही प्रवाशी अजूनपर्यंत सापडला नाही. मित्रांनो, ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत.